राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने गेल्या 23 दिवसापासून राज्यभर आंदोलन सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा अमरावती शहरातील नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी पर्यंत आक्रमक मोर्चा काढून घोषणा देण्यात आल्या. रस्त्यादरम्यान अनेकांनी थाळी नांद करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. आयोजित मोर्चात अनेक कर्मचारी पीपीई किट घालून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर करून आपल्या व्यथा सादर केल्या. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्य करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. गेल्या 23 दिवसापासून सर्वांनी आपापल्या कार्यालयासमोर ठिय्या देऊन संविधानिक मार्गाने प्रशासनाकडे मागणी केली. या दरम्यान अमरावतीसह मेळघाटात सुद्धा आंदोलने करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाला जाग न आल्याने अखेर 17 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी शहरातील नेहरू मैदान इथून हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याआधी आपल्या विविध मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या, मात्र अद्यापपर्यंत प्रलंबित असल्याने आता 24व्या आंदोलनाच्या दिवशी भव्य मोर्चा काढण्यात आला. कंत्राटी आरोग्य सेविका उपकेंद्र सावळापूर, प्राकेंद्र येसुर्ना, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. आज आमची भव्य रॅली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भव्य रॅली ही एक आकर्षण ठरणार आहे शासनाकरिता, कारण की गेल्या 25 ऑक्टोबरपासून आमचं कामबंद आंदोलन चालू आहे, परंतु सरकार कुठलीही दखल आमच्याकरिता घेत नाही आहे. हेच कंत्राटी कर्मचारी आहे जे की यांनी कोविड काळामध्ये स्वतःच्या जीवाची, आपल्या परिवाराची पर्वा न करिता कंत्राटी असूनही आरोग्यसेवेला प्राधान्य देऊन कार्य केलेले आहे. परंतु 30/31 आझाद मैदान मुंबई येथे आरोग्यमंत्री साहेबांनी येऊन जे आश्वासन दिले की 30% समायोजन आम्ही कंत्राटी लोकांचं करू, परंतु ते 30% समायोजन केव्हा करणार आहेत आरोग्यमंत्री साहेब ते अजूनही बोलत नाही आहेत. जोपर्यंत आम्हाला कॅबिनेटमधून लेखी धोरणात्मक निर्णय देत नाही तोपर्यंत आमचं काम बंद हे चालूच राहील. आणि आतापर्यंत आम्ही शांततेने आंदोलन केले, परंतु यानंतरचे आंदोलन हे तीव्र स्वरूपाचे राहील. हे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एक ध्येय आहे समायोजनाचे, समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतनाचे. ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय हे कंत्राटी कर्मचारी काही मागे हटणार नाही. 17 वर्ष झाले साहेब वाट बघतो आहे फक्त एका समायोजनाची, परंतु ते काही तुम्ही आमचं पूर्ण करत नाही आहात. त्यामुळं आम्हाला हा जो पाया उचलावा लागलेला आहे तो आम्ही नाईलाजास्त उचललेला आहे. त्यासाठी सर्वपरी शासन हे जबाबदार आहे. जोपर्यंत आमचं 100% समायोजन होणार नाही आणि समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन देणार नाही तोपर्यंत आमचं हे कामबंद आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात सुरूच राहील. मी डॉक्टर सुषमा मेश्राम, RBSK मेडिकल ऑफिसर, भातकुली तालुका, जिल्हा अमरावती. आम्हाला आज 20-25 दिवस झाले तरी आम्ही इथे आंदोलनासाठी बसलेलो आहो. आमचं दोनच मागण्या आहेत की एक समायोजन करायला पाहिजे, आमचे सगळ्यांचे बिनशर्त 100% समायोजन, आणि जर समायोजन होण्यापर्यंत जो काही कालावधी त्या शासनाला हवा आहे त्या कालावधीपर्यंत आम्हाला जोपर्यंत समायोजनाचा निर्णय घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतन द्यावे, या दोनच मागण्यांसाठी आम्ही इतक्या दिवसांपासून आंदोलन करतो आहे. आणि आजही जर शासनाला आम्हाला हे गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की आता तरी आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करा, कारण कोविडने येऊन एक दिवसात आपल्याला शिकवून दिलेलं आहे की आरोग्य व्यवस्थेला किती बळकटीकरणाची आवश्यकता आहे, आणि त्याकरिता आम्ही हे आंदोलन करत आहोत. आणि आज जर आमचा आंदोलनाचा आवाज शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याकरता आम्ही थाळीनाद आणि रॅलीचे आयोजन केलेले आहे. आज आम्हाला त्यांच्याकडून समायोजनाचा किंवा जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत आम्हाला समान काम समान वेतनाचा जोपर्यंत आम्हाला GR लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन कायम ठेवणार आहे आणि इथून पुढे आणखीन तीव्र करणार आहोत. थँक्यू. हा मोर्चा राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इरविन चौक मार्गाने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. चौकाचौकात घोषणा देण्यात आल्या. अनेकांनी हाती थाळी नान केला तर शेकडो हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयोजित मोर्चात अनेक कर्मचारी PPE किट घालून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या दरम्यान अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी PPE किट परिधान करून
मोर्चात सहभागी झाले होते, तर अनेकांनी नृत्य सादर करून आपल्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा नृत्याच्या माध्यमातून सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.